कोरोना की पार्श्व भूमि पर वरोरा में सार्वजनिक गणेश मंडलों ने प्रभु गणेश जी का विसर्जन सादगीपूर्ण तरीके से किया। गणपति बप्पा मोरिया। वरोरा शहर के इतिहास में ऐतिहासिक समझे जाने वाले सार्वजनिक गणेश विसर्जन आज मात्र जिले में नहीं विदर्भ में प्रसिद्ध है, मगर कोरोना के संक्रमण के चलते प्रशासन के दिशा निर्देश के तहत गणेश मंडल के कार्यकर्ता तथा पदाधिकारियों ने सादगीपूर्ण गणेश जी को विसर्जित किया और वे प्रशासन द्वारा दिए गए दिशा निर्देश के अनुसार अनेक जगहों पर मास्क तथा सोशल डिस्टेंस का भी पालन करते हुए दिखाई दिया है। और वहीं इस मौके पर शांतता और सुव्यवस्था को पालन करने के लिए विसर्जन के निमित्त उप विभागीय पुलिस अधिकारी नीलेश पांडे के साथ वरोरा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक उमेश पाटिल भी मौजूद थे तथा इस मौके पर सीटीवी न्यूज के प्रतिनिधि हितेश राजन हीरे के साथ बातचीत करते हुए उन्होंने नगर वासियों का आभार व्यक्त किया। इस मौके पर सहायक पुलिस निरीक्षक किटे सोनटक के एपीआई जाधव मैडम के साथ वरोरा पुलिस स्टेशन के अन्य अधिकारी एवं टीम के अन्य सदस्य मौजूद थे। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि हितेश राजन हीरे की रिपोर्ट। यावर्षी हे सण उत्सव होता कोरोनाच्या काळामध्ये पार पडलेला आहे। शासनानं यावर चांगले निर्बंध घातले होते, त्या निर्बंधांचं पालन आपल्या वरोरावासियांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे। मोहरम पण शांततेत गेले, गणपती पण शांततेत गेले। हा यावर्षीचा असा जो गणेश उत्सव आहे तो जेव्हापासून स्थापना झाली असेल गणपती तेव्हापासून तर जेव्हा पुढे होणार तिथपर्यंत स्मरणात राहील की बा या वेळेला पोलीस बंदोबस्त जायला कमी लागलेला आहे। हे आपल्याला गणपती आव्हान असायचं पोलीस ठिकाणी नाही, यावर्षी जे शासनात निर्बंध घातले होते ते चांगल्या प्रकारे आपल्या जनतेने सहकार्य केलेला आहे। कुठल्याच नियमाचं उल्लंघन केलं नाही त्यांनी, नाही वाण मरीनो कुठलं मेनो काढले त्यांनी, ढपला म्हटलं ढपला वाजवला नाही, काहीच केलं त्यांनी। आणलं जागेवर मूर्ती उतरवली आणि सरळ विसर्जन केलं, कुठल्याच प्रकारचं नियमाचं उल्लंघन केलं चांगल्या प्रकारे सगळं। मी सर्व वरोरावासी जनतेचे आभार व्यक्त करतो। आज अनंत चतुर्दशीनिमित्त वरोरा शहरामध्ये जवळपास 50 सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपती मंडळांचं विसर्जन होतं। कोरोनाच्या काळात शासनानं विविध निर्देश देऊन गणपती विसर्जन करावं असं आदेशित केलं होतं। वरोराच्या सर्व जनतेनं पोलीस डिपार्टमेंट आणि शासनाला फार सहकार्य केलं आणि जे दिशानिर्देश दिले त्या दिशानिर्देशमध्ये राहूनच त्यांनी गणपतीचं विसर्जन केलं। काही लोकांनी घरी केलं आणि बोर्डामध्ये हे दूर गावापासून 5 किलोमीटर दूर जिथं निर्जन आहे तिथं कमी लोक येत आहेत, त्या ठिकाणी सुद्धा घरगुती लोकांनी आणि सार्वजनिक मंडळांनी विसर्जन केलं। त्यामध्ये पोलीस पाटील पोलीस ठाणेदार पाटील साहेब आणि अधिकारी आणि कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। जनतेच्या सहकार्यानेच आता गणेश विसर्जन बंदोबस्त हा शांततेत पार पाडला आणि जे आता शासनाचे आदेश होते त्यांचं सर्व लोकांनी इवन सर्व सणामध्ये बकरी ईद रमजान आणि आता सध्या मोहरम आणि गणपतीमध्ये सर्व शासनाचं नियमांचं पालन केलं, त्यांचं आम्ही पोलीस डिपार्टमेंटतर्फे आभार व्यक्त करतो आणि गणेश उत्सव हा शांततेत पार पडला त्याबद्दल आम्ही तुमचं आभार।